मंडळी, विनोदाच्या सतरंगी फटाक्यांनी हास्याची दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, अखेरच्या घटिका मोजणाऱ्या एका व्यक्तीजवळ जमले आहेत तिचे कुटुंबीय आणि या प्रसंगात देखील विनोद फुलवाला येत आहेत. दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वीक प्रताप, कोकणची सुकन्या रसिका आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. डॉक्टर, त्या वाचू शकतील ना? काही बरं वाईट तर होणार नाही ना? म्हणजे बरं नाही होऊ शकत, वाईट होऊ शकत. प्लीज असं नका बोलू, प्लीज. म्हणजे काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी. हे बघा, आपल्या हातात जे सगळे प्रयत्न होते ते करून झालेत. त्यांची ना मुळात जगण्याची इच्छा आणि उत्साह मिळाय, त्यामुळे काही नाही होऊ शकत. त्यामुळे त्यांच्याशी बोलत राहा. नाही, त्यांच्याशी बोलत राहा, त्यांना बोलत करा. बोलण्यातून गप्पांमधून जर त्यांचा उत्साह पुन्हा जर जागा झाला, जिवंत झाला, तर शक्य आहे. एवढंच आहे. ठीक आहे, येऊ मग मी. हा हा डॉक्टर. हो रसिका, बोला ना. आईशी काहीतरी बोलूया आपण, म्हणजे तिला ती उठेल तरी. आई, आई बोला ना. आई काहीतरी विशो बोल ना. ग ए विशो. आई, तुमच्या माहेरचा फ्लॉरपॉट फुटला बरं का माझ्या हातून? अरे बापरे. आई सॉरी, चुकलं माझं. आई, आई तुमचा माहेरचा होता ना, तो आवडीचा होता. उठता का पटकन, ओरडा ना मला. आई बोला, फुटक्या हातांची म्हणा, वाटेल तर म्हणा. आई बोल ना काहीतरी. आई बाबा, बघ बाबा दारू पिऊन आल्यात बघ. त्यांच्या तोंडाला वास येतोय. लाज नाही वाट, लाज नाही वाटत का बाबा? तुम्ही आई असताना दारू पिऊन येता. उठ 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 आई, उठ. लाथेनी तुडव बाबांना. उठ उठ तू. पाय घेतला नको. काहीच काहीच बोलत नाहीये बाबा. तुम्ही बोलून बघा ना काहीतरी. प्लीज प्लीज काहीतरी बोला. आई विशू बोल ना. ग विशू. आई बोला ना काहीतरी. आई बोल ना. ग विशू. आई बोला ना. विशू बोल ना. ग विशू. अशोक. आई बोला. बाबा ऐकला तर तुम्ही. आई बोल. आई 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 अशोक. बाबा बघितलं का, त्यांनी तुम्हाला खुणा करतात. त्या तुम्हाला काय 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 खुण करते ती? त्या म्हणाल्या ना अशोक. अगं पण बाबांचं नाव कुठे अशोक आहे? अशोक बाबा. अशोक कोण आहे? मला नाही माहिती अशोक कोण आहे. अशोक कोण आहे तुला माहिती? मी पहिल्यांदाच ऐकतोय. तुम्हाला आई कधी लाडाने अशोक वगैरे म्हणायची का? नाही, लाडाने ती मला फक्त आहो म्हणते किंवा कधी कधी शुकशुक म्हणते. हा, आणि हे एकत्रित केलं तरी आहो शुकशुक ऐकायला येईल. अशोक शोक नाही. बाबा तसं नाही हो. म्हणजे आम्ही बायका नाही का लाडात आलो की नवऱ्यांना एखाद्या हिरोच्या नावाने हाक मारतो. तसं काही नाही. तसं काहीच म्हणत नाही ती. तुझं काय काय करतोय फोन मध्ये? अगं नाही, माझा चेहरा नादड आई सारखा दिसतो, नादड बाबांसारखा. तुला अशोक कोण असेल? तुला लाज वाटते? नाही काही बरळतोय अशोक. परत परत पापी दिली माझा अशोक. अरे ते पाप्या देते रे. तो तो अशोक पापी कोण आहे ते शोधा. अशोक लाडका. अशोक पाप्या वाढवू नको. त्याचा पत्ता सांग. तो मेला मारा. ऐका ऐका, पॅनिक होऊ नका. मी बोलते आईची. आई आई
आई आई पत्ता सांगता का अशोकराव कोण आहेत? हवं तर आपण तुमचं लग्न लावूया त्यांच्या बरोबर. अरे हे वेडे आहे का तुझी बायको? या वयात इथं लग्न लावणार आहे, माझं काय होईल? तसं नाही बाबा, ती विलपावर वाढवण्यासाठी बोलते. काही काळजी करू नका, एक मिनिट थांब. आई 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 ऐकू येत आहे का? आई कोण आहे अशोक? आम्हाला कसं कळणार ना? हिंट दे बघू, काहीतरी हिंट दे, हिंट दे मला. अशोक कोण आहे आई? कोण आहे अशोक? विष्णू कोण आहे? माझा लडका अशोक. बघ. अरे एवढ्या एकत्रित पप्प्या मला पण नाही दिला रे हिने कधी. ए हा अशोक कोण आहे? त्याच्यासोबत ही मनात काय करते मला कळलं पाहिजे. अशोक कोण आहे? बाबा तुम्हाला कोणी आठवत आहे का अशोक वगैरे? नाही मला नाही आठवत. हो रांजणगावचा म्हणाली ना ती आई, रांजणगाव माहेर ना, काही शाळेतला मित्र किंवा कॉलेजचा मित्र काहीतरी आठवत असेल. नाही रे मला काहीच नाही आठवत आहे. अरे ह्याला काय अर्थ आहे बाबा? ओ बायको आहे ना तुमची, तुम्हाला माहिती पाहिजेत ना तिचे मित्र. मला बघा, रसिकाचे सगळे मित्र माहिती आहेत. म्हणजे चक म्हणजे काय? नाही काय. आणि हसलीस कशाला तू? मी हसले? तू हस रसिका, हसलीस तू आता? असं हसलीस तू? अरे नाही, एकेका पिढीच सोडवा रे. एकेका पिढीच सोडवा. अशोक कोण आहे? आई अशोक. हा काय रांजणगावचा संबंध? तुम्ही फोन करा, तुम्ही फोन करा तिकडे गावी, फोन करा आणि विचार अशोक कोण आहे. त्यांना फोन करून काय विचारू? आणि त्यांनी मला विचारलं का तर काय सांगू? हा माझ्या बायकोला मरताना करायचं असं सांगू? अरे काय बाबा, कोण कुठला तो अशोक? एव्हा ना वर गेला असेल तर? आई काय होत बोलू ती. आई आई अशोक आहेत, अशोक आहेत. ते आता जीव अडकलाय बघ त्या अशोक मध्ये. अशोक कुठेही गेलेले नाहीयेत, ते आहेत आई. एक काम करूया, तुम्ही एक अशोक म्हणून इथे आई समोर उभे राहा. एक काम करा, अशोक आलाय एवढं तरी सांगा. मी कशाला म्हणू? मी कशाला बोलवू त्याला? मला नाही पाहिजे बाबा. आपल्याला आईची विलपावर वाढवायची, तिची इच्छा जागृत करायची. काय माहित उठेल ती, असं ऐकल्यावर उठू शकते ना? होईल होऊ शकत. बघा तर बघा बघा कसली की विचारणार आहे कोण आहे अशोक. हा हा बोला. आई हा बघ कोण आलाय. अशोक आलाय. अरे उठेल म्हणाला होतास, लाजते आई, लाजते बाबा. आईच्या अंगावर काटा आलाय. अशोक इथे आलाय कळल्यावर बहुतेक आई शहरल्या. आईच होत काय? कन्फर्म आईच होत. म्हणजे तुम्हाला म्हणायची ना नेहमी की तुमच्याकडनं काही होत नाही, तुम्हाला काही जमणार नाही. आईला ते आधीच जमलं होतं, प्रेम प्रेम. आई निरागस प्रेम असणार हो कॉलेजचं वगैरे. आईचं मन म्हणजे नाही का बंद पेटीसारखं झालंय आता. आपल्याला काहीच माहित नाही आत काय रहस्य आहेत ते. आमच्या बायकांचं असंच. ए तू गप्पा बसा. ओंकार हे बंद पेटी काय? आतल्या खोलीत तुझ्या आईची एक बंद पेटी आहे, जिला तिने कधीच हात लावू दिला नाही. त्याच्यात एक ना छोटी पेटी आहे, त्याच्यात काहीतरी क्यू असणार. करते बाबा कदाचित त्या अशोकरावांचा फोटो असेल त्या. अशोक कोण आहे ते मला कळू दे. बाबा काय करताय तुम्ही? मला नाही बघवत आहे. माझी बायको शुद्धीत नसताना कुठल्या तरी अशोकला करते, मला नाही बघवत. राहू दे ना, होत त्यांचं प्रेम. तुला सांग नको असं काही करू. अशोक बाबा किल्ली कुठे आहे पेटीची? उशा खाली घेऊन झोपली असणार किल्ली.
उघड, कोण असो काय मला कळलं पाहिजे, त्याला मी मारणार. कवळी कवळी, अरे ही तर माझ्या आईची कवळी आहे. आई हसतात. अगं ए ए विशू, माझ्या आईसाठी चांगलं चांगलं चमचमीत जेवण करावं लागू नये म्हणून कवळीच लपवून ठेवलीस. एक मिनिट, ह्याच्यात एक 90 पण आहे. आई 90 उलटा आहे. काय दारूची बाटली नाहीये ती? दारूची बाटली आहे पण आत काढा येतो. बघ बाबा, याच्यामध्ये एक लेटर पण आहे. काय? प्रिय अशोक, लव्ह लेटर असेल. रसिका, लव्ह लेटर असणार आहे. बाबा, आय एम सॉरी, पण दीर्घ श्वास घ्या. मन घट्ट करा. कशासाठी? मला आज एकाच दिवशी माझ्या आईला आणि एका बाबाला हरवायचं नाहीये. एकच बाप आहे तुला, एकच बाप आहे. कळेल ते. प्रिय अशोक. मरता मरता बॅकग्राऊंड म्युझिक देते. मरता मरता. वाचा तुम्ही. सासरी आल्यापासून तुझी खूप आठवण येते. लहानपणी सहावीत होते तेव्हा शिमल्याच्या ट्रिपला गेले असताना तिथल्या बागकाम करणाऱ्या मुलाने मला तुझं रोप भेट म्हणून दिलं. रोप भेट म्हणून दिलं. ते अशोकाचं रोप मी जपून आणलं आणि रांजणगावला माझ्या घरच्या अंगणात लावलं. अशोकाचं रोप? अशोकाचं मी तुझ्यावर जीव लावला, तुला माया लावली, तुझ्या लाडाने पप्प्या घेतल्या, तुझ्या सावलीत मी लहानाची मोठी. इथे सासरी आल्यापासून तुझी सतत आठवण येते. सासरच्या घराला अंगणच नाही, डोमणा मारतीये. पुढे वाचा ना बाबा. एक तुळस सोडली तर दुसरं कुठलंच झाड लावता आलं नाही. शक्य असतं तर मी तुलाच तिथून इथे आणून लावलं असतं. माझा लाडाचा अशोक वृक्ष तू, तुझ्या सावलीत माझं अख्खं बालपण साठवलंय. एकदा परत तुला भेटावं असं वाटतं अशोक. बाबा, इतका वेळ आई ज्या अशोक बद्दल बोलत होती ते अशोकाचं झाड आहे आणि आपण उकाचं. काय ग विशू, ए हा कसला फाजीलपणा केलास ग? बाबा, फाजीलपणा काय? असू शकतो ना एखाद्याचा जीव झाडावर. आई, काही काळजी करायची गरज नाही. आपण तुझ्या अशोकाच्या झाडाची व्यवस्थित काळजी घेऊ तिकडे. आई आई आई, तिकडचं कलम कलम इथे आणू का मी? आपण इकडे आणूया, इथे त्याचा रोप लावूया ना. आई आई, असं करू नकोस. आई प्लीज, आई बोल ना. आई आई आई, विशू विशू विशू. रमेश. रमेश कोण आहे? रमेश कोण आहे? बाबा बाबा, तुमचंच नाव नाहीये का रमेश? मी रमेश आहे. रमेश पाणी पाणी पाणी. एक मिनिट, हिच्या घशाला कोरड पडली म्हणून मगापासून हे करते. पाणी आण, पाणी आण. क्या बात, अतिशय गोड परफॉर्मन्स, अतिशय गोड विषय. सुपर वाटाई, कडक परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी अमोल पाटील जे लेखक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. फार सुंदर लिहिलं होतं, त्याची मजाच वेगळी होती आणि नंतर ते त्याचा ट्विस्ट पण मला भयंकर भावला. विशाखे, या मंचावरच्या प्रत्येक अभिनेत्याकडे आणि अभिनेत्रीकडे तुझ्यासारखी ताकद यावी.
हे या दिवाळीच्या दिवशी मी अशी प्रार्थना करते, तू तिथून हल्ली नाहीस, उठली नाहीस, डोळे उघडले नाहीस, काही केलं नाहीस, पण तू आम्हाला हसवलंस आणि एवढी ताकदवर तूच आहेस आणि वी लव यू. क्या बात है, क्या बात है. रसिका, काही काही रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या आणि तू त्या पिन पॉईंट कडून करून काढल्यास फार भारी. पृथ्वी, उत्तम परफॉर्म केलं. राऊत, मस्त मज्जा आली, सुंदर होता परफॉर्मन्स, खूप हसलो, वेळे झालो हसून. मंडळी, दिवाळीच्या पहाटे फटाके फोडायला येते हास्यजत्रेतील पिता पुत्राची जोडी, अर्थात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौघुले. सही, अरे प्रसाद, हॅपी दिवाळी. अरे अरे पाया नको. अच्छा, पडलाच नाहीस का? ठीक आहे ठीक आहे. हा प्राजक्ता, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी आज भाई. सही, फटाका फोडणार आहे मी आज इकडे. अरे प्रसाद, आश्वासनांची सुरसुरी. पशा आ गया, लड़का आ गया. हैप्पी दिवाली. ओ बाबा, अरे ये पशा, ये रे बाबा. अरे हैप्पी दिवाली आज, हैप्पी दिवाली. सण मोठा, दिवाळी आनंदाला नाही तोटाळी. तोटाळी हे काय? अरे म्हणतात ना, हे काय? अरे म्हणतात ना काही, असं काही नाहीये बाबा. नाही, दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, असं दसऱ्याला म्हणतात. हे दिवाळी तोटाई खूप घाण यमक आहे बाबा, असं काय? खूप घाण यमक आहे. हे काय घाण कपडे घातलेस रे तू? अरे मंगल पहाट आहे ना रे, अंडीवाला म्हणजे आहेस का तू? अरे मंगल पहाट आहे रे दिवाळीची. बाबा कसली मंगल पहाट, घड्याळ्यात बघा, पहाटेचे 3 वाजले आहेत. लोक उठले ना, पहाट कसली तुमची? काय सांगतोस का, 3 वाजले? नाही पण काही असलं तरी मी आता थोडीशी दिवाळी साजरी केल्याशिवाय इथून जाणार नाही. मला दिवाळी खूप आवडते रे. हा पण हे काय बिल्डिंग आहे रे, लाईटिंग नाही, काय नाही, निरुत्साही लोक भरले. रात्री 3 वाजता कशाला लावतील ते लाईटिंग? उगाच लाईट बिल वाढवून ठेवतील. सोसायटीतला बायका आता 2:30 वाजता करंजात राहून झोपल्या असतील, 3 वाजता लगेच लाईटी लावतील. किती रे निरुत्साही तू, हे लहानपणापासून असाच आहे. अरे दिवाळी म्हटलं की उत्साहाचा सण आहे. अरे आमच्या काळी दिवाळी काय असायची? अरे मी असा मस्त अभ्यंकर स्नान करून बाहेर पडायचो. मजा यायची. कुठलं स्नान? अभ्यंकर स्नान. काय करू बाबा तुमचं? अहो त्याला अभ्यंग स्नान असं म्हणतात. मी आणि माझा मित्र अभ्यंकर चाळीच्या नळावर उघड्यावर आंघोळ करायचो आणि बाहेर पडायचो. तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून त्याला अभ्यंकर स्नान म्हणायचो. अरे आम्ही असे मस्त बाहेर पडायचो. हा त्या आधी ना कारेट फोडायचो. तुला सांगतो, आयुष्यात कारेट आणि कारट फोडण्यात जी मजा आहे त्याला तोड नाही, तुला सांगतो. पण त्याकळी बरं का, त्याकळी कारेटची क्वालिटी सुद्धा उत्तम असायची. हल्ली कारेटे नीट येत नाहीत रे. तुझ्या त्या बायकोने, माझ्या सुनेने परवा एक कारेट आणलं, हे निळ्या कलरचं, फुटता फुटत नव्हतं. काय करायचं त्याचं? वांग फोडत होतात. निळ्या रंगाचं एवढं वांग आणि कारेट यातला फरक कळत नाही बाबा तुम्हाला. पहाटे 3 वाजता मोहरीत आपली खडखड 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 खडखड, त्याच्याने जागा झालो मी. तुम्हाला शोधायला आलो तर गायब, तिथून आंघोळ करून इथे आलात बाबा. दिवाळी साजरी करायची आहे रे सगळं, खरं सांगतो मी. आमच्या काळी तुला सांगतो, आम्ही असे बाहेर पडायचो बाबा, साबणाने आंघोळ करायचो. एक हा कुठला साबण आहे भो? भो भोबो नावाचा कुठला साबण आहे? ब्रँड आहे, नाव नाही घेऊ शकत. आपल्या शेजारी कोण राहतात परब, त्यांच्या कुत्र्याचं नाव काय? मोती. डायरेक्ट नाही पण असा पण टाकायला लागतो. डोळे चुरचुरत राहतो. काय होणार बाबा, 3 वाजता उठल्यावर तेच होणार. ऐका ना बाबा, चला ना आपण नंतर येऊन फोडूया. एवढं आलोय ना, एवढं आलोय ना, 2 फटाके फोडल्याशिवाय इकडून जाणार बाबा. ऐका माझं, नाही लोक झोपलेत अजून. ऑलरेडी नाही, फटाके फोडायचे म्हणजे फटाके फोडायचे. ऐका ना बाबा, हे फटाके ह्याची देही करून ह्याला आजी. हे काय लावताय बाबा तुम्ही? भुई चक्र. हा भुई चक्र. हे
भुईचक्र आहे, चकली आहे चकली. अरे काय म्हणतोस काय, म्हणजे इथे यायच्या आधी मी काय खाल्लं? भुईचक्र. अरे बापरे, तरीच ते घराखाली जाताना होत होती. अरे बापरे, पोटात फिरलं तर रे. अरे बाबा, हे बाबा काही बोलाल तुम्ही, भुईचक्र कसं खाल? दारू असते त्यात, भुईचक्र खाल्ल्यावर भुईसपाट नाही होणार तुम्ही. अरे पण गोल गोल होत रे, चकलीच खाल्ली असेल बाबा. अच्छा, चकली खाल्ली असेल का? हरकत नाही, हरकत नाही बाबा. ऐका ना, अरे हल्ली दिसत नाही रे. एक मिनिट, एक मिनिट, मी नाक गोळी लावतो, टेन्शन घेऊ नको बाबा. ऐका ना, हे ते होईल नाक गोळी. मला दाखवत आता याच्यात नाक दाखवा, मला दाखवा, येऊ द्या नाक दाखवा. अरे बस की नाही, लुंगी घातली आहेस, दाखवा. ओ शंकरपाळी येते बाबा, त्याचं नाव शंकरपाळी आहे म्हणून त्यातलं नाक नाही येणार. अरे काय चाललंय बाबा, तुम्ही झोपेत ना फराळीची पिशवी घेऊन आलात फटाक्यांच्या बदली. अरे बाबा चला हो तुम्ही. अरे दिसत नाही रे हल्ली, काही दिसत नाही रे, पण मला फटाके फोडायचे आहेत रे. मला खूप इच्छा आहे रे फटाके फोडायची. हे हमरो को वो करने का है, हम लोग का ऐसा रहता रहा बाजा, हम का शाम कर रहे है उधर आके. हमला रोज हमला, ये बापा फोड़ता, आजोबा फोड़ता, खापर पंजो फोड़ता, ऐसा 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 करके हम उस ढूंढ कान पे आवाज है तो अच्छा हम करने लगता है. हमरे का ऐसा है ना कोच. रात्री 3 वाजता हिंदी बोलायची काय चरबी हो बाबा तुमच्या? तुझी इच्छा नाही ना, गेटअप केलं बाकी आहेतच करता, काय वेगळं करत नाही. तुझी इच्छा नाही ना माझ्या बरोबर फटाके फोडायची, करत नाही. वर्षाची गुरप्रीत सिंग आहेत ना बाबा, त्यांना फोन कर बाबा. बाबा ऐका बाबा, असू दे मला चालेल. गुरप्रीत सिंग वाजलेत बाबा, असू दे, माझा मित्र आहेत. बाबा 3 वाजले माझा, ऐक बाबा. हॅलो, ए की गेले हॅडी पा. हे शावा शावा, आनंदी च फटाके फोडना ना. हे सोहना फटाका, सोहना फटाका, आओ जा आओ जा. हे हे हरिप्पा, आनंदी च हा हरिप्पा. अरे बाबा, म्हातारा चिडला, म्हातारा. मी बोलतोय ठेवा तो फोन. बाबा हे नका करू, मी पाहा पडतो तुमच्या. दर एजीएमला मला उत्तर द्यावे लागतात, तुमची एवढी कंप्लेंट आलेली असते. बाळा, मी पुढचं वर्ष दिवाळी बघू शकेन याची गॅरंटी नाही रे. बाबा गेली 10 वर्ष हेच बोलताय. काही होत नाहीये तुम्हाला. 3 वाजल्यात आपण चला, 6 वाजता येऊया तुम्ही. मला फटाके फोडायचे म्हणजे फोडायचे. 6 वाजता फोडूया बोललो ना. नाही, मला फटाके आत्ताच आत्ता फोडायचे म्हणजे फोडायचे. मी निघणार नाही. एक मिनिट, मी थांबा जरा, एक मिनिट. फटाके आणले, फक्त एक. नाही पैसे आहे बाबा, फक्त एक फटाका, फक्त एक फटाका. ठीक आहे, हम रुक क्या है. एक फटाका तुला सांगतो. ए पशा तुला सांगतो, आमच्या काही ना हे फटाक्यांचे बॉक्सेस असायचे ना, त्याच्यावर अशा वेगवेगळ्या नट्यांची चित्र असायची. हे मला ले मालले नी जिनन नमना नामानन रवीने निंबन बिबो बाबीबो. मजा मजा असायची. लहानपण टांझानियात गेलं तुमचं. अरे तिला हिरोईन आहेत हेला माने मालिनी. कुठल्या हिरोईन येते? अरे ती धर्मेंद्रची बायको हेला मालाना निनी. अहो बाबा, हेमा मालिनी. हेमा मालिनी, झिनत कमान, परवीन बाबी, त्या हिरोईनी. त्या कायच्या हिरोईन त्या होत्या. आणि आता बा बॉक्सर फोटो काय आहे, वनिता ताका खराब. फटाका फोडायची डेअरिंगच करत नाही. काय करायचं? फटाका फोडतो बरं का? होय फटाका फोडत काय हम लोक फटाका फोडणे काय रे. पशा हे पशा घाबरू नको, मी आहे, घाबरू नको. नाही घाबरत, थोडा पेटवा आधी. पेटवतो पेटवा बाबा. बाबा हळू हळू, एकदम हळू. सावकाश बाबा, लगेच पळा बाबा. फुट ना बाबा, फटाका आहेस ना तू. आपला गुणधर्म काय? आपण फुटायचं. एवढा कसला महाज करतो आहेस? 4 दिवसांनी कुत्रं विचारणार आहे तुला कोणी? इंडिया मॅच पण हरते, कधी फोडणार तुला? फटाक्यांची कसल्या गप्पा मारताय? तो ऐकणार तुमचं? तू तरी फोडणार, तू
तू तरी फोड माझ्यासाठी फटाका फुटला पाहिजे रे. तुम्ही लांब राहा, मी फोडतो. लांब राहा तुम्ही, लांब राहा बाबा, लांब राहा. तू बरे आता तुम्ही काय करता हे आणि इकडे पेदरट मेला आणि इकडे कसा पेटवायचा मी दाखवतो. पेदरट मेला बोल आणि इकडे हे बघ हे असं उभं राहायचं दोन पायानं टाम उभं राहायचं हे बघ. पेदरट आहे मेला पेदरट आहे लहानपणापासून पेदरट आहे तुला सांगतो. लहानपणी तू ना नागडा फिरायचा जाक्या चाळीमध्ये. सकाळी कचऱ्याची गाडी यायची तर ह्या टोकापासून घंटा गाडी घंटा गाडी असं फिरायचं तो. आता का गप बसलास मारलं रे बापाला मारलं रे टंकी आहे ओ ताळी वाजवली ह्या काय करताय काय करू मी माझ्या बापाचं मला. हे ऐक तू काही करू नकोस ऐक आता फटाका नाही फुटत ते हरकत नाही. आपण एक काम करूया ऐक हे बघे तिकडे ना तो पिंट्या आहे ना पिंट्या त्याने रात्री कष्ट करून असा किल्ला बांधलेला आहे. आपण पिंट्याच्या किल्ल्यातले सैनिक घेऊ आणि तो आम्ही आहे ना त्याच्या किल्ल्यात टाकू. दोघांचा सकाळी राडा होईल आपण एका मजल्यावरून गंमत बघत बसू. चल आपण चल ऐक मजा मजा येईल. काय वय काय हो तुमचं काय कसले धंदे करताय वय काय तुमचं कळेल ना बाबा नका हे करू काय ऐका. बरं तुला हे नाही करायचं ना आपण एक काम करूया ते जोशी काकू आहेत या साईडला राहतात बी विंग मधल्या त्यांनी सकाळी 73 ठिपक्यांची रांगोळी काढली चल पुसून येऊया त्यातले 40 ठिपके चल लवकर चल मजा येईल चल. कसले दळबद्री छंद आहेत बाबा तुम्हाला हे का नको ते करताय. अरे मजा येईल ना तू मजाच घेत नाहीस कशाची कर ना काहीतरी एन्जॉय करू ना तू. अरे तू लहान असताना मी तेच करायचो मी जायचो रांगोळी पुसायचो आणि रांगोळी तुझ्या ढुंगणाला लावायचो त्यांना वाटायचं तू बसलास त्याच्यावर तुला चांगले चोपायच्या. अरे समीर हे अरे हे बाबा मला आता नावाने हाक मारावी वाटत मला काय बाबा हे नका करू फालतूगिरी ऐका मजा येते रे. कसली मजा बाबा तुम्हाला एकतर दम्याचा त्रास आहे हे मुळात फटाके फोडणं हे अपेक्षित नाही आहे तुम्ही कळलं. आणि तुम्ही जर बोलताय ना लहानपणी फटाके फोडायचा त्यावेळी घरं ना लांब लांब होती आता प्रत्येक इंचा इंचात घर बांधलं गेलंय हे हे नका करू बाबा फालतू करू तुम्ही घरी चला प्लीज घरी चला. अरे नाही रे तुला सांगतो आज तू मला सांग मी 3 वाजता इकडे बाहेर फटाके फोडायला आलो म्हणून चिडून का होईना तू बाहेर आलास आणि माझ्याशी बोललास हे महत्वाचं नाही का मला सांग. नाहीतर मेला तू नुसतं SMS पाठवलं असतास हॅपी दिवाळी आणि मोकळा झाला असतास. अशा अगदी खरं खरं सांग रे गेले कित्येक दिवसात आपण बोललो का रे असे फेस टू फेस तू आणि तुझी ती बायको सुनबाई दिवसभर असतं ऑनलाईन मध्ये मी असतो दिवसभर 4 भिंतींमध्ये. अरे बोलायचं कुणाशी मला सांग बघू तू. परवा तर सुनबाईनी काय केलं जेवण तयार झाल्यावर ग्रुपवर आपला पोस्ट केली जेवण तयार आहे या आणि जेवा. एवढाही वेळ नाही करे आपल्याकडे एकमेकांसाठी. तुला सांगू का हे आपल्या नात्यांमध्ये व्यक्त होणं आहे ना ते असं स्माइली आणि RIP यांच्या एवढं इतकं असं संकुचित झालेलं आहे. हल्ली काय होतो माहितीये का आपण नात्यांमध्ये ना वेबसिरीजचा अभिनय करतो सटल पण खरं तर ना आपल्या नात्यांमध्ये ना नाटक घट्ट करण्यासाठी रंगभूमीवर कसा अभिनय करतो तसा करायची गरज असते. उत्कट भव्य दिव्य शेवटच्या रांगेपर्यंत तो कळला पाहिजे आपली भावना तिथपर्यंत कळली पाहिजे असा. हे पशा काल तुम्हाला एक SMS पाठवलंच माहिती ना हॅप्पी वसुबारस त्याऐवजी बसू मारत गप्पा असं पाठवलं असतं असतं मला जास्त आनंद झाला असता काय. बरोबर गेलं मला सांग तू बरोबर की नाही हा आई. अरे पशा काय जोशी काकूंची 73 ठिपक्यांची रांगोळी आहे ना हा 72 ठिपके पुसून ये पाहते हे होईन मेरे बेटा हे मेरा लडका पुन्हा सांगू नको मी ऐकडे चक्क चक्क आवाज करू नको तू नवीन आहेस मला माहिती आहे आवाज करू नको काका मला माहिती लहानपणापासून केले मी आता बोललो बाबा माझा तिथून पुसायला सुरुवात कर गे तिथून पुस आईला कुत्रा पकडला नाही. अरे याने माझ्या ठिपके पुसले जाम आवडले खूप छान परफॉर्मन्स सई काय म्हणशील हे.
मात्र साधा. इतक्या उत्कट भव्य आणि दिव्य परफॉर्मन्सला नुसतं बसून कमेंट देणं म्हणजे स्माइली आणि आर आय पी सारखं वाटेल. तसं नाही होऊ शकत. सम्या, दिवाळीमध्ये जसं वातावरण असतं तसा तुझा विनोद आहे, मंगल पवित्र आणि आजूबाजूचं वातावरण उजळून टाकणारा, अप्रतिम अप्रतिम. आणि पश्चात त्याला इतकं बागडू देण्याकरता तुझी सॅटलिटी आणि तुझं शांतपणे उभं राहून त्याला पाहणं हे फार महत्त्वाचं होतं. तो फटाका होता पण उद्बत्ती तू होतास. डेफिनेटली वंडरफुल वंडरफुल. मंडळी, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आला आहे एका हिंदी फिल्मच्या ऑडिशनला आणि त्याच्या या ऑडिशनमध्ये विनोदाची ॲडिशन घ्यायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा. थँक्स अगं बाई. आज ब्रो नाही, नुसतं थँक्स. तर आज मी एका हिंदी फिल्मच्या ऑडिशनसाठी आलो आहे. अच्छा, म्हणून आज या फिल्मच्या डिरेक्टरने माझं काम बघितलं, मला म्हणाले गौऱ्या कम ऑन, हिंदीमध्ये लीडला येतोयस तू, त्यासाठी मला बोलवलंय. हा, आता मी आलो इकडे. फिल्मचं नाव पण छान आहे, प्रोडक्शन नंबर 15. येस गौऱ्या, हा असं नसतं, ती पद्धत असते. जोपर्यंत फिल्मचं नाव ठरत नाही तोपर्यंत प्रोडक्शन नंबर 1, 2, 15 असं नाव देतात. प्लीज यार, मराठी फिल्म डिरेक्टर सोबत मी बोलत नाही. बर मी फक्त हिंदी फिल्म डिरेक्टर सोबत बोलतो. तुमच्या फिल्म मध्ये असेल तसं, मराठी फिल्म मध्ये, आमच्या हिंदी मध्ये असं अजिबात होत नाही. काय सई, कशी आहेस? आता मी तुला सई बोलू शकतो, बिकॉज वी आर इन द सेम फॅटर्निटी. आता मी सुद्धा हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये एंट्री केलेली आहे. जाऊ द्या बाबा, आपण काय लीडला काम करणार आहे, आपण बघूया आर्टिस्ट कोण कोण आहे ते पण बघितलं पाहिजे. स्क्रिप्ट पण वाचली पाहिजे. बापरे बापरे, कुणी आलं नाही वाटत अजून. माय गॉड, एक्सक्यूज मी, साऊथ इंडियन स्ट्रगलर? मराठीच. अरे ओळखलं ओळखलं, शर्टासाठी रखडलेले तुम्हीच ना. मी असं ऐकलं की तू, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, चेतना भट यांनी एक त्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय, कॉटन किंग न मिळालेले असं म्हणून. तुम्हीच आहे का गँग मध्ये? हो सर. तुम्हीच ऍडमिन आहात ना त्याचे? लीड इथं काय आली आहे ते सांग पहिलं. तुम्ही लीड करताय? या. ओ माय गॉड, डायरेक्टर एकदम आपला खास आहे, तुझ्या करता मी एक छोटा मोठा रोल काढेन. माय गॉड, यस, त्याने मला इथे लीड साठी बोलवलंय आणि तुला कदाचित लोड साठी बोलवलं असेल. सर, हे असे विनोद करून करिअर होईल का माझं? हे असं प्रत्येकाला नाही जमत, म्हणून तर मी चार मार आहे, बाकी त्यांची मरमर आहे. फिल्म करायची आहे ना, मी आहे ना, मी तुला रोल देईल. चल स्क्रिप्ट वाचू दे मला जरा, ऑडिशन द्यायचं आहे तुला पण, ऑडिशन द्यायचं आहे. ओके चल. हे दादो, अरे पोहोचलो पोहोचलो, अरे पोहोचलो सांगतो तुला, काय पोहोचलो. सॉरी सॉरी बाय, सॉरी सॉरी. पण मॅडम दादा, तुम्ही पण बघून चला ना. मी बघून चालू? अम्म धक्का तुम्ही मारला तर मी बघून चालू का? मी कोण धक्का मारला? मी चालत आलो फक्त, मी जात होतो, तुम्ही आला समोर धक्का लागला. तुमचा धक्का मला लागला सर, यांनी धक्का. एक सेकंड, छान आहे का रे तू मोठा? काय
छान आहेस, धक्का मारलास तू. मी बघितलं तू धक्का मारासीला. शपथ सांगतो मी येतो. तू कशाला आलास इकडे ऑडिशन साठी? ऑडिशन साठी आला तसं वाघ स्ट्रगलर असेल ना तसं वाघ. से सॉरी यार, सॉरी. मी मग सॉरी बोललो त्याला. बोल सॉरी. जोरात सॉरी. लाऊडर सॉरी. कुणाला नाही चिपळून ओरडतो ओरडतो. आउट. इथून नाही ऍक्टर आहेस ना, समोरून जा. नाटक बिटक शिकलाय का? नाटक बिटक शिकलाय का? नाही गो. येतात. अरे मी आहे ना, असे प्रॉब्लेम येतात. थँक्यू सो मच सर. अरे इट्स ओके, जब तक हम लोग टेन्शन नाही लेने का. व्हॉट इज युअर नंबर सर? मोबाईल नंबर. म्हणजे काय असेल पुढे मागे तर मी तुम्हाला. अविनाश. हा सर. सर सर. यस. त्या दोघांना बोलतो. कोणाला? कोणाला? ओंकार भोजने, गौरव मोरे, वनिता खरात यांच्या स्किट मध्ये तू आहेस आणि तुला भोजने सांगतो. दोघांना बोलू. कोणाला बोलशील? गौरव आणि वनिताला. मग कोणाला? असं पुस्तक कसं विचारतो? सॉरी सर, बोलतो. एक्सक्यूज मी. Yes. तुम्हाला सरांनी बोलवलंय. ओ हो हो. चला चला. डोंट वॉरी, डिरेक्टर आपला एकदम खास आहे. मी रोल देणार आपल्याला. ओके. अरे हा बघ, डिरेक्टरचा मसाज करणारा. हाय हा, धक्का मारणारा माणूस. एक्सक्यूज मी. हा, ते या फिल्मचे डिरेक्टर आहेत, ओमकार भोजवानी सर. सर बघितलं सर मी कसं लाईव्ह ऍक्टिंग केलं. मग कशी लाईव्ह ऍक्टिंग केली बघितली ना? लाईव्ह ऍक्टिंग. हा आला तेव्हा कशी गेली मी बघितलं ना. भारी ना, एकदम लाईव्ह केली. तुम्हाला बघितलं सर, तुम्हाला बघितलं बघितलं मला कळलं तुमच्या चेहऱ्यावरती तेज बघून तुम्ही डिरेक्टर आहे. म्हणून तू एवढं बोललास इंग्लिश वगैरे. सर ते लाईव्ह सांग ना, लाईव्ह ऍक्टिंग केली म्हणून सांग. सॉरी सर, म्हणजे मला काहीच माहित नव्हतं, हे म्हणाले म्हणून मी केलं सर. सर मला मारा धक्का जोरात. असं तुम्ही लांब लांब राहत. आता आपण ऑडिशनचं बघूया. ठीक आहे सर, स्क्रिप्ट द्या ना ऑडिशनची. स्क्रिप्ट नाही, मग आपण इम्प्रोव्हायझेशन करायचं. मी सांगतो समजून सिच्युएशन. बोलून जाऊ का मी? सर मी डिरेक्टर आहे सर, तुम्ही जाणार कुठून पण. नाही, ते तुझे नियम आहेत ना, रिस्पेक्ट देऊ. गंमत केली. तर सिच्युएशन अशी आहे, एक मुलगा आणि एक मुलगी इथे उभे असतात. ओके. अचानक दुसरा मुलगा येतो आणि त्या मुलीला धक्का मारतो. ओके. मग मला बघायचं पुढे काय होतं. शूट कशी? ओके सर. कर पटकन कर. हा हा, तू बाहेर दोन ये आणि तू धक्का दे. मी धक्का त्या तू धक्का दे. आणि मी सर? तू मुलगी सर. ओके. तू छान करते, मस्त करते. सगळं होत आहे? येस. शाबास. आमच्यात काहीतरी घडू दे, मग तुझं येणं ठेव. ओके सर. ओके. हा चल ऍक्शन. एक्सक्यूज मी, ते कुठे मिळेल? ते चापल इकडे. इथून गेलात की तिकडे? चालेल चालेल. हे हवं असेल तर हे त्या दिशेला. ते इकडे, हे इकडे. सॉरी 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 सॉरी. म्हणजे त्या मध्ये आल्या चुकून धक्का लागला. म्हणजे मीना धक्का दिला चुकून. चुकून तू धक्का द्यायला कोण दिला? सर चुकून मुलगी बघून मुद्दाम धक्का देता? नाही चुकून धक्का. मारलं का? मुलगी बघून डोळे फिरले. काय माझी कुठे लाल पडली सर? एवढं काय मारायची गरज आहे का मला? तुला ना मुळात अभिनय म्हणजे काय कळलेलंच नाही. एक मिनिट थांब, तुझा कॅमेरा पकड. याच कट करते. हा सर. ये का इकडे? तू कॅमेरा बघ सर. कॅमेरा धड. मी कॅमेरा. कॅमेरा पकड. तू आता गौरव कर. ओके. हा तू मुलीचा गौरव कर. ओके सर. एवढं काय नाही. ठीक आहे. कसं कशी अरे भोजा, काय गडबड आहे? काय चाललंय? सॉरी सॉरी सर, ते जरा ऑडिशनचं बघत होतो. कॅमेरा घेतो. कोण आहे ते? या या, हे आपले डिरेक्टर सर अरुण कदम सर. अरुण कदम सर. अरे सर सर. अरे 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 अरे, तो मोरे नावाचा कॅरेक्टर आपण त्याला बोलवलं होतं सर. हा मी मोरे मी. अरे क्या बात आहे यार,
सॉलिड तू काम करतोस. कालच फेस्टिवल मध्ये आम्ही एकत्र बसलो होतो, संजय लीला भंसाली, भंडारकर, गोवरीकर, अरे ते मला म्हणाले यार तू मोरे नावाचा ऍक्टर म्हणजे जाम भारी आहे, तू त्याला लीड रोलला घे यार. माइंड ब्लोइंग. आणि काल परवा त्याला काहीतरी कुठल्या तरी पक्षाचं कॅरेक्टर केलं होतं, त्याला शर्ट पण मिळालं होतं कॉटन. हा कोण आहे? सर मी गौरव मोरे. चल निघ तू. सर ओ सर असं करू नका. सर आज तर मी जजला पण लय बोललोय. असं करू नका, मला काढू नका सर पिक्चर मध्ये. मी लय बोल लावलोय सर इकडे. ओके ओके ठीक आहे सर, असं करू नका. ठीक आहे ठीक. ओके ओके ठीक आहे. बुजा बुजा इकडे. काय सर? अरे ते इंटरव्हलच्या आधी बघ, एक आहे कॅरेक्टर, भिकाऱ्याचा कॅरेक्टर एक आहे, तो भिकारी तिथे बसलाय आणि हवालदारी तो त्याला मारतो आणि नंतर सगळे कुत्रे त्याला चावतात. हा ते कॅरेक्टर त्याला देऊन टाक. ते कॅरेक्टर ह्याला देऊ? हा कुत्रा जो चावतो त्याचं कॅरेक्टर. पण ते तू करणार आहेस ना? ते मी करणार आहे. भिकाऱ्याचा रोल त्याला दे. अच्छा हा तू भिकाऱ्याचा रोल कर. काय काय लोक आहे यार तुम्ही, माझ्यावर फक्त बदला घ्यायचा, मला मारायचं म्हणून काय करताय? तू कुत्रा बनतोयस, मला भिकारी बनवलंय. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. बापरे बाप, जाम बेकार क्रिएटिव्हिटी. चांगला होत मला करायचं. तुमची ऑडिशन आणि तुमच्या ऍडिशन दोन्ही आवडल्या. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा, एक खूप काळ दाबून ठेवलेलं सिक्रेट होतं, पण आज ते तुझ्यामुळे आणि तुझ्या समोर ओपन करतो. गौरव, पुढची जी मी फिल्म करतोय ती हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम, गुजराती, बेंगॉली आणि मराठी अशा 8 भाषांमध्ये करतोय. त्यानंतर तू माझ्याशी बोलावं म्हणून मी अजून काय करू सांग. जोक्स अपार्ट गौऱ्या, तुझा अपमान हा कधीच अपमान वाटत नाही, इतका त्याला गोड मुलामा तू दिलेला असतोस. त्यामुळे आणि वास्तविक आपल्यामधलं कुणीच तो अपमान म्हणून कधीच घेत नाही ना. तुम्ही कुणी घेता ना, आम्ही कधी घेतो. एक अत्यंत खेळीमेळीचं आणि स्पोर्टिंग वातावरण आपल्या मंचावरती कायम असतं आणि त्यामुळे त्या विनोदाची देवाणघेवाण चालू असतेच. मित्र, आज मी मनपूर्वक अशी प्रार्थना करीन, तुला एकट्यालाच नाही, तुम्हाला तिघांनाही लवकरात लवकर कुठल्या तरी हिंदी फिल्ममध्ये लीड म्हणून बघण्याची माझी फार मनापासून इच्छा आहे. पण तोपर्यंत मराठी फिल्मवरती आपलं प्रेम अबाधित असलंच पाहिजे, कारण तोच तुमचा हिंदीकडे जाण्याचा मार्ग आहे, हे आपण कधीही विसरून चालणार नाही. आय विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला तिघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्यासारख्या 3 राक्षसांसमोर थोड्या प्रमाणात का होईना, पण विराज उभा राहिला आणि बसला सुद्धा थोडा वेळ, त्याचंही कौतुक. आजच्या भागातून निवडला जाणार आहे एक हास्यरथी, ज्याला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर कॉटन किंग तर्फे, ज्यांचं एरोसॉफ्ट कलेक्शन देतं अगदी पिसासारखा मुलायम स्पर्श. तेव्हा तुम्ही देखील अनुभवा नवीन सॉफ्ट कॉटन किंग एरोसॉफ्ट. आणि त्या हास्यरथीचं नाव जाहीर करण्याकरता मी दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचावर आमंत्रित करते. कॉटन किंगचं गिफ्ट हॅम्पर जात आहे समीर चौगुले.